joining machine tools. Machine tools and joining processes. Okay, so we have started with machine tools and joining processes, the last chapter. Okay, so now you please tell me. So what part we have studied till last lecture? What part we have studied till last lecture? Come on. काय झालं गेल्या लेक्चरला? एक जण तरी प्रेझेंट होता का नव्हतं? मशीनरी टूल्स. मशीन टूल्स काय झालं? मशीन टूल्स व्हॉट पार्ट वी हॅव स्टडीड? काय ऐकलं आपण? मी काय सांगितलं गेल्या लेक्चरला? मशीन टूल इज चॅप्टर नेम. मग मी गेल्या चॅप्टरचं नाव सांगितलं का? डिड आय टेल ओनली चॅप्टर नेम इन लास्ट लेक्चर? नो. Then what we studied? Fine. What the terms we studied? महत्त्वाचे टर्म शिकलो ना आपण. कुठल्या टर्म शिकलो आपण महत्त्वाच्या? स्पीड. स्पीड बर, ठीक आहे, स्पीड शिकलो आपण काहीतरी. हा अजून स्पीड नाही सर. मग फीड. स्पीड. फीड बर. अजून रिलेटिव्ह मोशन. रिलेटिव्ह मोशन व्हेरी करेक्ट. आठवा, थोडं थोडंसं आठवा, बघूया काय काय आठवत आहे. हा अजून ऐकलेले शब्द आपल्याला शब्द आठवायचे. कुठले कुठले शब्द आपण डिस्कस केले? विच वर्ड्स वी डिस्कस्ड. हा अगेन कम ऑन. कटिंग. कटिंग बर. हे ऐकलं होतं का? हॅव यू हर्ड दिस वर्ड मटेरियल रिमूव्हल रेट? हॅव यू हर्ड? Have you discussed this surface finish? Surface finish. Did we discuss? Yes, sir. Yes. Okay, again. Not chops, it's chips. Chips. Have we heard this word chips? Did we hear? Yes, these words we hear. Last lecture la apan he words discuss kelte. स्पीड होतं, रिलेटिव्ह मोशन ऐकली, कटिंग काहीतरी म्हणत होतो आपण, मटेरियल रिमूव्हल रेट बद्दल काहीतरी बोललो आपण, सरफेस फिनिश बद्दल बोललो, चिप्स बद्दल बोललो, है ना. सो वी हॅव स्टडीड द डेफिनेशन ऑफ मशीन टूल्स इन लास्ट लेक्चर. सो व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ मशीन टूल्स? दीज आर द पॉवर ड्रिव्हन metal cutting tools used to remove the excess stock of material from the workpiece. And what are machine tools? Machine tools are power driven metal cutting tools used to remove the excess stock of material from the workpiece. And now we will add the words in the form of chips. In the form of chips to carry out the material removal. मटेरियल रिमूव्हल कॅरी आउट करण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं? वी नीड टू हॅव ए रिलेटिव्ह मोशन बिटवीन टूल अँड वर्क पीस. बरोबर आहे का?
हे ऑपरेशन करण्यासाठी आपल्याला काय लागतं? रिलेटिव्ह मोशन लागते. कोणामध्ये रिलेटिव्ह मोशन लागते? टूल मध्ये आणि वर्क पीस मध्ये. क्लियर? देअर आर टू टाइप्स ऑफ रिलेटिव्ह मोशन्स. दोन प्रकारच्या रिलेटिव्ह मोशन्स आहेत. फर्स्ट वन, पहिली ती असते प्रायमरी मोशन आणि दुसरी असते फीड मोशन. दोन प्रकारचे असतात मोशन. क्लिअर? दोन प्रकारच्या रिलेटिव्ह मोशन्स असतात. एक रिलेटिव्ह मोशन म्हणण्यापेक्षा टू टाइप्स ऑफ मोशन्स असं म्हणूयात आपण. देअर आर टू टाइप्स ऑफ मोशन्स. वन इज प्रायमरी मोशन अँड सेकंड वन इज फीड मोशन. ओके, सो प्रायमरी मोशन म्हणजे काय, फीड मोशन म्हणजे काय, हाऊ टू डिफरन्शिएट बिटवीन प्रायमरी मोशन अँड फीड मोशन. सो ओनली वन थिंग सिम्पली यू नीड टू रिमेंबर, द मोशन विच इज फास्ट, द मोशन विच इज फास्ट इज प्रायमरी मोशन, द मोशन विच इज स्लो दॅट इज फीड मोशन. आउट ऑफ टू मोशन्स, द मोशन विच इज फास्टर दॅट इज प्रायमरी मोशन, द मोशन विच टेक प्लेस स्लोली that is the feed motion. Okay, so there are two types of motions. One is primary motion, another one is feed motion. Okay, so this is the definition of machine tools. So we are going to study two types of machine tools. Apan don machine tools shiknar ahot. Pahli ahe lathe machine ani dusri ahe drilling machine. So out of this drilling machine, you might have heard of drilling machine, you might have seen of, but you have not heard or seen the lathe machine. Okay, so in detail let us will go ahead with the lathe machine, L-A-T-H-E, lathe machine. So first I will show you the image, how it looks. So it looks like this. Actual machine is like this. This is the lathe machine. सीन कुठे बघितले का अशी कधी मशीन? हॅव यू एव्हर सीन सच मशीन समवेअर? आपल्या कॉलेजमध्ये वर्कशॉपमध्ये. कॉलेजमध्ये वर्कशॉपमध्ये आहेत. कधी तुम्ही कॉलेज बघायला आल्यानंतर तुम्ही वर्कशॉपमध्ये गेला असाल भेट द्यायला, तिथं तुम्हाला अशी लेथ मशीन बघायला भेटली असेल. किंवा बाहेर देखील तुमच्या गावामध्ये आसपास कुठंही जर एक फॅब्रिकेशन शॉप असेल, फॅब्रिकेशन शॉप, तर त्या फॅब्रिकेशन शॉपवाल्याकडं अशी मशीन असते. सो दिस इज द लेथ मशीन. This is the most basic machine every fabrication unit must have. Hi saglyat basic machine ahe, yachyavarti khup prakarche options kele jatat. Highly versatile machine. Clear? So let us will see how the machine works, how actually and what are its components. Okay, so let us we will see. फर्स्ट जस्ट सी वॉट दिस पर्सन डज. पहिल्यांदा फक्त बघून घ्या काय होतंय, काय करतंय. सो यू विल अंडरस्टँड, देन वी विल डिस्कस वॉट इज लेथ मशीन, हाऊ इट वर्क्स, वॉट आर इट्स कंपोनंट्स. जस्ट सी दॅट पर्सन वॉट ही इज डुईंग.
I will explain each and every component and working of each and every component. Don't worry. Just first have a watch over the video. So whatever can you see this part? These are the chips. Yeah, I hate chips. Material is removed in the form of chips. Metal chips. Now you guys will answer me. Which are the two motions here? इथे दोन मोशन कुणाकुणाला आहेत? कुणाकुणाला दोन मोशन आहेत? सांगा बरं, दोन मोशन आहेत का नाही? Does two motions are present here or not? And if are present, तर त्या कुठे कुठे आहेत? सांगा कुठे कुठे आहेत दोन मोशन्स? सांगा कोणाकोणाला मोशन्स आहेत? दोन मोशन्स आहेत तर कुठे आहेत दोन मोशन्स? कोणाला आहेत त्या? कम ऑन, टेल फास्ट. वर्कपीसला आहे. ओके, एक मोशन वर्कपीसला आहे. कशी आहे ती मोशन? व्हिच टाइप ऑफ मोशन वर्कपीस हॅज? रोटेशनल मोशन. व्हेरी करेक्ट, द वर्कपीस हॅज ए रोटेशनल मोशन. हा, सेकंड मोशन, सेकंड मोशन कोणाला आहे? काय एकच मोशन आहे? टूल ला मोशन आहे का? टूल ला आहे तर कशी आहे? यस सर, लिनियर स्टेशनरी मोशन आहे. टूल फिरतोय, टूल पुढे येतोय. बघा, दिस पर्सन व्हॉट ही इज डूइंग, ही इज रोटेटिंग दिस क्रॉस स्लाइड लीव्हर. ही इज रोटेटिंग द क्रॉस स्लाइड लीव्हर. So because of this rotations of the cross slide lever, this tool is getting motion. Yeah, tool la motion milti hai, linear motion. Tool la linear motion milti hai. Tool kuthe nikala hai? So tool ha ikdun ikda nikala hai, asa nikala hai tool. Getting it? In this direction tool is traveling. So here there are two motions. The first motion is given to workpiece and the second motion is given to tool. Now tell me which is primary and which is feed. Workpiece ची primary. Primary. आणि tool ची feed motion. Getting it? Workpiece has a primary motion. आपण काय म्हटलं होतं, जे fast आहे ते primary म्हणायचं. So here workpiece is having high speed. So this is how the primary rotary motion. A primary rotary motion is given to the workpiece. This is an important MCQ. In case of lathe machine, the primary rotary motion is given to tool, workpiece, cross slide, compound rest. कोणाला आहे तर ती कोणाला आहे? वर्कपीसला आहे. Primary rotary motion is given to the workpiece. And ही जी आहे, ही आहे feed motion. The feed motion is given to the tool. Tool la feed motion dili hai.
सो नाउ ही इज रिमूविंग द टूल त्याने टूल रिमूव केला दिस इज टूल पोस्ट याला टूल पोस्ट म्हणतात ज्याच्यावरती टूल माउंट केले जातं ना त्याला टूल पोस्ट टूल पोस्ट वेअर वी पोस्ट द टूल दिस पार्ट इज टूल This is key. This is called as key, chavi. Simply we call it as key. And he je kana he he. He he. These are the jaws. Now tell me what he is doing with this workpiece ya workpiece sobat te kay karta ahet nakki what he is doing exactly what do you think length kami karte very correct he is decreasing the length of the object te object chi length decrease karta ahet baka barobar hai ka sir length kashi decrease karta ahet काय दरेस बरोबर इतला वरचा सरफेस वरचा भाग काढतात ना त्याच्यामुळे काय होतंय याची लेंथ कमी कमी होत जातीये दे आर डिक्रीजिंग द लेंथ ऑफ द ऑब्जेक्ट सो दिस इज द ऑपरेशन व्हिच इज डिक्रीजिंग द लेंथ ऑफ द ऑब्जेक्ट सो व्हाट दिस ऑपरेशन इज कॉल्ड दैट आल्सो आई विल टेल यू नथिंग टू वरी नाउ सी व्हाट इज द मूविंग डायरेक्शन आता टूल कसं जातंय बघा आता ह्याला म्हणायचं टर्निंग टर्निंग नाउ व्हाट इज द टूल डायरेक्शन टूल मूवमेंट डायरेक्शन टूलची मूवमेंट डायरेक्शन कशी आहे सर कशी आहे म्हणजे काय प्रश्न अलॉंग द लेंथ ऑफ द रॉड का बघायचं काय असं बघायचं इथं एक सॉरी हा हाय का नाही दिस लेट अस विल कॉल दिस एज एक्सिस एक्सिस ऑफ दिस वर्कपीस हा या वर्कपीसचा एक्सिस आहे जे आपण मगासचं ऑपरेशन बघितलं व्हॉट एव्हर द ऑपरेशन वी हॅव सीन इन दॅट ऑपरेशन द टूल वॉज मूव्हिंग इन दिस डायरेक्शन सो इट वॉज परपेंडिक्युलर टू द एक्सिस ऑफ वर्कपीस नाउ हियर वी आर हॅव्हिंग मोशन parallel to the axis of workpiece we are having the motion of tool in the direction parallel to the axis of motion or axis of workpiece itha kay hota hai wo workpiece cha size kami hote ha size kami hote manje kutli size size don prakar che aahet yala length hai yala diameter hai diameter decrease hota hai so this is the second operation whereby we are decreasing the diameter apan asa diameter decrease karto hai getting it ya operation la mhatle jata turning operation this operation is called as turning operation बघा किती डायमीटर कमी केला त्यांनी ना कन्सिडरेबल डायमीटर ही हॅज डिक्रीज्ड सी हाउ मेनी स्टेप्स ही हॅज जनरेटेड है ना सो दिस इज कॉल्ड एज अ स्टेप टर्निंग Now let us will see lathe machine parts.
This is a lathe machine. Okay, now let us will see the components. This guy will show us the components. This part is called as headstock. This is headstock. Let me change the color. So this is headstock. This entire part is headstock. Okay. So what is there in the headstock? These are the levers or actuators. Okay. So this is the chuck. This is called as chuck. C-H-U-C-K. Chuck. So what the chuck does, the first work chuck does is chuck holds the workpiece. Pahila kaam chuck cha kaay tar workpiece la pakadne. Chuck hold the workpiece. Second function of chuck is to impart, impart manje dene, to impart primary rotary motion to the workpiece. Workpiece la sorry. So workpiece la primary rotary motion dena. These are the two works of the chuck. Let us will go ahead. See, what is this? This is the pulley arrangement. So what we are doing in pulley arrangement? So the lathe machines are power driven. So as we have discussed, lathe machine or any machine tool, machine tools are power driven. Power driven means what we have seen. And a power driven means any machine which is either operated by motor or turbine or engine, then that we call as a power driven. So here electric motor will be used. The electric motor will be situated on this side. Itha khalcha bazula aste palikade. Getting it? Then from that electric motor, the power is transmitted by using bell drive. Bell drive comes here, and from this bell drive, we are transferring the power to the spindle. Itha madhe ek shaft aste, tela spindle matla. So we are transferring power to spindle. Then chuck is mounted on spindle. Sorry. A chuck is mounted on spindle, so in turn we are giving this primary motion to chuck. Ashi hi primary motion konala milali hai, chuck la milali hai. हा वर्क पीस हा जो चक है हा थ्री जॉ चक है कुठला चक है हा थ्री जॉ व्हाई थ्री जॉ बिकॉज कैन यू सी दीज आर थ्री वन टू एंड थ्री सो वन टू थ्री सो थ्री जॉज दीज आर दी थ्री जॉज क्लियर सो दीज जॉज आर यूज्ड फॉर होल्डिंग दी वर्क पीस थ्री जॉ चक चं दुसरं नाव आहे सेल्फ सेंटरिंग चक द अनदर नेम फॉर थ्री जॉ चक इज सेल्फ सेंटरिंग चक सो सी नोबडी विल आस्क यू अबाउट दिस बट यू कीप इट फॉर योर जनरल नॉलेज थ्री जॉ चक इज सेल्फ सेंटरिंग चक This is four jaw chuck. So here are four jaws. One, two, three, four. So four jaw chuck.
सो इट इज नॉट सेल्फ सेंटरिंग. हा सेल्फ सेंटरिंग नहीं है. This is lath bed. Lath bed. It is a solid metallic part. हाँ, एक solid metallic part है. Clear? Lath bed. So I will tell you its functions. हा जो कंप्लीटीकडचा पार्ट आहे ना, हा या बेड वरती स्लाइड होत असतो मागे पुढे. हा कंप्लीट. ही इज ऍक्च्युअली एक्सप्लेनिंग. तो ऍक्च्युअली काय सांगतोय की लेथ बेडचे टाइप सांगतोय. सो देअर आर डिफरंट टाइप्स ऑफ लेथ बेड्स एज वेल. तुम्ही म्हणणार सर तो तर बोलतो, तुम्ही काय सांगत नाही. सी दिस पार्ट वी आर नॉट, एवढं आपल्याला डीप मध्ये जायची गरज नाही आहे. दिस इज फॉर हायर क्लास व्हेन यू विल गो टू थर्ड इयर ऑफ मेकॅनिकल इंजिनिअरिंग. ऍट दॅट टाइम दीज स्टेप्स आर रिक्वायर्ड. सो फॉर अवर सिलेबस ओनली सर्फेस लेवल इन्फॉर्मेशन अँड सर्फेस लेवल कंपोनंट्स अँड देअर वर्किंग इज रिक्वायर्ड. सो दॅट ओनली आय विल बी टेलिंग यू. या सगळ्याला म्हणायचं कॅरेज. हा जो वरचा सगळा पार्ट आहे ना, एक दोन लिव्हर दिसतायत हे सगळं, दिस एंटायर पार्ट इज कॉल्ड ॲज कॅरेज. दिस एंटायर कॅरेज रेस्ट ऑन लेथ बेड. हा कम्प्लीट कॅरेज कशावरती रेस्ट होतोय? इट इज रेस्टिंग ऑन लेथ बेड. इथं किती लिव्हर दिसतात बघा तुम्हाला. सो कॅन यू सी द लिव्हर्स? 1, 2 and 3. दीज आर द 3 लिव्हर्स हियर प्रेझेंट. दिस इज 1, this is 2 and this is 3. सो लेट अस विल सी व्हॉट दी इज. क्लियर? दिस 1, this 2 and this 3. इथं एक लिव्हर आहे बघा. हा काय, हा पार्ट काय, ह्याचं नाव मी मग कशी सांगितलं होतं या पार्टचं नाव? आय डिड टेल यू टूल पोस्ट. टूल पोस्ट. इट इज टूल पोस्ट. दिस पार्ट इज कॉल्ड एज कंपाउंड रेस्ट. दिस पार्ट इज कॉल्ड एज कंपाउंड रेस्ट. हा जो आहे की नाही, हा इथे एक लिव्हर आहे गोल फिरवायचा, त्याचं नाव आहे कंपाउंड रेस्ट. याचं चार टूल लावता येतात बरं का? 1, 2, 3, 4. सो 4 डिफरंट टूल्स यू कॅन माउंट हिअर. कॅन यू सी ऑपरेशन ऑफ दिस, ऑपरेशन ऑफ दिस कंपाऊंड रेस्ट? कंपाउंड रेस्ट आहे बरं काय? कंपाउंड रेस्ट. ते दिसतंय का? हा हा सगळ्यात छोटा झाला. त्याच्यानंतर मीडियम साईजचा लिव्हर, याचं नाव आहे क्रॉस स्लाइड. क्रॉस स्लाइड कसं जात असेल? क्रॉस जात असेल, आहे की नाही? क्रॉस स्लाइड मूव्ह क्रॉस मीन्स इन अ डायरेक्शन परपेंडिक्युलर टू दी ऍक्सिस ऑफ वर्क पीस. वर्क पीसच्या ऍक्सिसला परपेंडिक्युलर मोशन कोण देतो? तो देतो क्रॉस स्लाइड.
That is why its name also is cross. It goes cross. Cross means perpendicular. क्लियर याला एप्रन मेकॅनिझम पण म्हणतात याला लिनियर स्लाइड पण म्हणतात हा कसा जातोय बघा ओके लिनियर स्लाइड किंवा एप्रन कळलं का या सगळ्याला काय नाव दिलं आपण कॅरेज क्लियर कॅरेज कॅरेज वरती हा कोण होता याचं नाव काय होतं आताच सांगितलं Come on. What was its name? Come on, tell me, make it fast. What was its name? Nahi lakshat. Kasa honar? Ya speed ne kasa honar tumcha abhyas? Mi attat sangitlo hoto 2 minute par nahi jhale. Kasa karaycha? Compound rest. Getting it? Its name is compound rest. Chalo. Compound rest, cross slide, linear slide. Okay? Ata ha jo part hai, yacha naav ahe tail stock. To hota head stock. Head manje dokyacha bhag. So head stock. This is tail stock. Tail stock means last part. Shevatcha patimagcha end cha bhag. So this is the tail stock. It's a tail stock. Complete. Okay. हा जो पार्ट आहे की नाही हा येतो आत्ता हातात पकडलेला याचं नाव आहे डेड सेंटर डी ई ए डी डेड डेड सेंटर ओके आणि जो तिकडे होता ना चक मध्ये तो लाईव्ह सेंटर एल आय व्ही ई लाईव्ह सेंटर अँड दिस इज डेड सेंटर तो जिवंत हा मेलेला लाईव्ह सेंटर डेड सेंटर आता त्याचं काम काय असतं मी सांगेन डोंट वरी बघा आता काय होत सो इफ ही इफ दिस गाय विल रोटेट दिस देन लेट्स चेक व्हाट हॅपन्स इट इज कमिंग आउट याचं नाव आहे लीड स्क्रू एल ई ए डी लीड लीड स्क्रू हे ट्रे आहे ट्रे म्हणजे वरती जे काही आपण मेटल रिमूव्ह करणार इन द फॉर्म ऑफ चिप्स दोज ऑल चिप्स विल गेट अकुमुलेटेड इन साइड द ट्रे ते सगळे चिप्स या ट्रे मध्ये येऊन पडतात ओके सो फॉर दॅट पर्पज द ट्रे इज यूज चिप्स खाली पडणं डॅमेज होतं हे जे आहे दीज आर दी लेग्स एल ई जी एस लेग्स म्हणजे लेग्सचे पाय लेग्स टू लेग्स Now components are done with. Now let us, we will go ahead with one by one operation. आपण काय डिस्कस करतोय नाव वी आर गोइंग टू डिस्कस दी ऑपरेशन्स ऑफ लेथ मशीन द फर्स्ट ऑपरेशन विच वी आर गोइंग टू सी इज टर्निंग ऑपरेशन टर्निंग ऑपरेशन
सो टर्निंग मीन्स डिक्रीजिंग द डायमीटर ऑफ वर्क पीस. टर्निंग से दूसरा नाम है डिक्रीजिंग द डायमीटर ऑफ वर्क पीस. सो हु कैरी आउट द टर्निंग ऑपरेशन, लेट अस वी विल सी. He is doing facing. Why he is doing facing? I don't know. So all operations he has shown in 5 minutes. No problem. Very good. सगळे operations दाखवलेत ना. पहिला आहे facing. Facing operation कशाने करतो तो? तर बघा हा जो क्रॉस स्लाइड आहे का नाही, क्रॉस स्लाइड ने फेसिंग ऑपरेशन केले जाते. जस्ट सी, ही इज मूविंग द क्रॉस स्लाइड टू कैरी आउट द फेसिंग ऑपरेशन. सो क्रॉस स्लाइड इज यूज्ड टू कैरी आउट द फेसिंग ऑपरेशन, ऑलवेज रिमेंबर. Now, next. Now he will start with the turning operation. Tool adjust करायला सगळे lever लागतात बरं का. Operation करायला कोण लागतं ते बघायचं आपल्याला. Now he is starting with turning operation. So for turning operation, which lever he is using? Now see, the cross slide is rest. Cross slide is at rest. He is not touching the cross slide. Now it is done by the linear slide. So he may be moving the linear slide lever. So he has not shown the lever. What is it? Sees? So metal is getting removed. ठीक है. सो टर्निंग ऑपरेशन इज डन. देन लेथ मशीन, हाँ सी दिस ऑपरेशन नाउ. हे कोण आलं पाठीमागून, कोण आलं इकडून, हे काय इकडून आणलेलं? व्हॉट वॉज दिस? इकडून आणलेलं हे कोण होतं व्हाईट कलरचं? शुड आय शो इट वन्स अगेन? चक आहे, चक मध्ये वर्क पीस पकडला. ठीक आहे, त्याच्यानंतर हे जे आलं हे काय आहे? हे आलं पाठीमागून हे काय? डेड सेंटर. हा डेड सेंटर आणि हा काय टेल स्टॉक. टेल स्टॉक आला कोणाला? टेल स्टॉक. टेल स्टॉक ना काय केलं हो? टेल स्टॉक इज सपोर्टिंग दिस वर्क पीस. टेल स्टॉक हा या वर्क पीसला सपोर्ट करत असतो. ठीक आहे, आता इथं ऍक्च्युली थोडस ड्रिल घेतलं चाललंय छोटस आणि त्याच्यानंतर तिथं डेड सेंटर लावला जातो आणि डेड सेंटर याला सपोर्ट देतो. आता हे काढणार इथलं आणि इथं आता डेड सेंटर लावणार. हा हा आला डेड सेंटर. आता हा इथं होल पाडला ना आपण, हा डेड सेंटरचा पॉइंट त्या होल मध्ये बसतो आणि तो काय करतो, ह्या वर्क पीसला सपोर्ट करतो. का करायचं? बघा वर्क पीसची लेंथ जास्त आहे, एवढा लॉंग लेंथ वर्क पीस जर आपण रोटेट केला तर तो काय होतो? व्हायबल होतो. वेरी गुड. तर तो ऑसिलेट व्हायबल व्हायला सुरुवात होतो, व्हायब्रेशन जनरेट होतात. म्हणून आपल्याला काय करावं लागतं? वी नीड टू सपोर्ट इट फ्रॉम अनदर साइड. सो द फंक्शन ऑफ टेल स्टॉक ऑर डेड सेंटर इज टू सपोर्ट द लॉंग लेंथ जॉब्स. लॉंग लेंथ जॉब्स ना सपोर्ट करणं हे टेल स्टॉकचं किंवा डेड सेंटरचं
फंक्शन है. ओके सो नाउ सी नर्लिंग कुठल्या भागात करायचं आहे त्याचे डायमेन्शन्स मार्क केले त्यांनी. सी नाउ ही इज सपोर्टिंग दिस इज द डेड सेंटर टेल स्टॉक नाउ ही विल अटॅच दी नर्लिंग टूल हियर. थर्ड ऑपरेशन आपण दोन बघितलंय टर्निंग बघितलं फेसिंग बघितलं आता पुढचं आहे नर्लिंग नर्लिंग ऑपरेशन के एन यू आर एल आय एन जी नर्लिंग ऑपरेशन. जस्ट सी हाउ ही डज सो प्राइमरी रोटरी मोशन this is the feed motion reciprocating feed motion काय होईल हे फिरायला लागल्यानंतर इथं काय होईल what will happen what do you think what is happening here what do you think can you see some impression is created over this so why for it is used kasha sathi lagto why for it is used tell me why it is used come on kuda bagitla ka nahi tasla shep Have you ever seen it or not? Tell me. Hello. Hello. Te kadhi pahile nahi ka kuni? नाही बघितलं कधी एव्हरी वन हॅज सीन इट प्रत्येकाने बघितलेलं आहे जस्ट ट्राय टू रिकॉल अँड टेल हा कम ऑन नो वन जिम मध्ये बघितलंय का जिम मध्ये गेलात का कधी जिम मध्ये रॉड असतात रॉडला असतं कसं गेलेलं हो सर असतं जिथं जिथं तुम्हाला ग्रीप पाहिजे असती किंवा तुम्ही मोटरसायकलचे हँडल्स जरी बघितले त्या कव्हर वरती अशा प्रकारच्या रेषा वगैरे काढलेल्या असतात रेडी ओके नाउ वी आर गोइंग टू सी द टेपर टर्निंग ऑपरेशन कसं होतंय बघा कोण कोण मूव्ह होत आहे आणि कसं कसं मूव्ह होत आहे जस्ट एकदा बघून घ्या अँड वी विल स्टॉप हियर टुडे. पहिल्यांदा लिनियर आलं परत क्रॉस गेलं परत बघा ह्याला मूव्ह केलं ह्याला एक अँगल दिला कंपाऊंड रेस्टला एक अँगल दिला. ओके वर्क पीस टूल कंपाऊंड रेस्ट नाव कंपाऊंडर्सला जो अँगल दिलाय तो काय करतोय बघा टेपर टर्निंग करतोय गेटिंग इट इट इज रिमूव्हिंग दी मटेरियल ऍट अन अँगल गॉट इट. कुणी केलं कंपाऊंडर्सनी केलं क्लिअर. हु इज रिस्पॉन्सिबल टू कॅरी आउट दिस ऑपरेशन टेपर टर्निंग सो कंपाऊंडर्स कॅरी आउट द टेपर टर्निंग ऑपरेशन. सो रिमेंबर दीज आर व्हेरी इम्पॉर्टंट स्टेप्स. फेसिंग कोण करतं क्रॉस स्लाइड cross slide carry out facing operation. The next turning operation
linear slide. Linear slide carry out the turning operation. Then taper turning. Taper turning, who does taper turning? So it is compound rest. Compound rest does the taper turning operation. Got it? ठीक है. सो इट्स टाइम्स अप. वी विल स्टॉप हियर फॉर डे. आज अपन किती ऑपरेशन बघितले? लेथ मशीन वरचे चार ऑपरेशन बघितले, टर्निंग, फेसिंग, नर्लिंग, पेपर टर्निंग. ओके, सो रिमेनिंग पार्ट ऑफ लेथ मशीन वी विल स्टडी इन नेक्स्ट लेक्चर. थैंक यू.